रविवारी द कॅलिग्राफी आर्टिस्ट अच्युत पालक यांचे अम्ब्रेला पेंटिंग वर्कशॉप झाले. हे वर्कशॉप जंगल कॅम्प परिसरात निसर्गाच्या सानिध्यात पार पडले. या वर्कशॉपला गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती दर्शवली. असा उपक्रम आहे. अच्युत पालकजी यांच्याबद्दल सगळ्यांनाच अभिमान आहे. कलाकार असतात, परंतु नाविन्यपूर्णता ज्याच्यामध्ये आहे अशी कला नेहमी अच्युतजींनी प्रमोट केलेली आहे. आणि एक कोकणाला ज्याचा अभिमान वाटावा असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि मला वाटतं तळेकर साहेब असतील, हालेकर असतील, ही सगळी माझ्या मतदारसंघातली आणि जिल्ह्यातली मंडळी आहे. त्याच्यामुळे एक अभिमान वाटतो की काहीतरी नवीन अशा उपक्रमांना ही लोक प्रोत्साहन देतात. पाऊस पडतो आहे, मनात रंग असतात, कविता असतात, शब्द असतात, व्यक्त करायची भावना प्रत्येकाकडे असतात. प्रत्येकजण कुठेतरी एकमेकाला घाबरत असतो. छत्रीवर रंग उधळायचे आहे, मनातल्या कविता टाकायच्या आहे आणि आपली छत्री घेऊन आपण पावसात जायचं आहे. हा आत्मविश्वास बनवण्यासारखा असतो. कारण मुलांमध्ये रंगांसाठी मुलं घाबरतात. आता एक छोटी मुलगी आहे, ती नुसते रंग फेकायला लागले. मी तेच म्हटलं की आपण मुलांना काय चित्र काढायला देत नाही, सारखं कॉम्प्युटरच्या मागे लागलो आणि अभ्यास कर, ह्या क्लासला घाल, त्या क्लासला घाल. त्याच्यापेक्षा हा जो बालिशपणा असतो, बालपण असतं, हे सगळं मोठ्या माणसांचं नाही, छोट्या माणसांचं एकत्र म्हणून काम चाललं आहे. तुम्ही कधी तिथे सगळ्या मुलांकडे बघितल्यानंतर लक्षात आलं असेल, भारती आचरेकर आहे, राणीवर माया वंदना गुप्ते आहे, आणखी दोन काही लोक आहेत, देशपांडे आहेत. ही सगळी माणसं आज रंगामध्ये खूप छान नाहून निघालेली आहे. आणि मला वाटतं की हेच आयुष्यात मला वाटते गरजेचं आहे. आणि छान निसर्ग आहे. आणि या निसर्गात परत आम्ही यांना खास जेवणाची सुद्धा चुलीवरच्या जेवणाची खास व्यवस्था ठेवलेली आहे. तर हे मला असं वाटतं की हे कुठेतरी माणसाने आता करण्याची गरज आहे. अन्यथा माणूस माणसाला विसरणार आहे. माणसाचा स्वतःचा जन्म हा आपल्याला असा वाटतं की आपल्याला ट्रेनमधलाच आहे, फक्त प्रवास करतो तेवढंच आहे. पण वेळ मिळाला तर निसर्गाच्या सानिध्यात यायला आणि त्याने काम केलं पाहिजे आणि मजा केली पाहिजे. लहान मुलांसोबत ज्येष्ठांनीही या कॅम्पचा मनमुळात आनंद लुटला. एकीकडे सुरू असणारा पाऊस आणि छत्रीवर होणारी रंगांची उधळण, एकंदरच आजूबाजूला असणारा नयनरम्य वातावरण यामुळे वर्कशॉपचा आनंद घेण्यास जास्त मजा आली असे मत येथे उपस्थित सर्वांनीच व्यक्त केलं. कॅलिग्राफी तर माझं जीवन आहे. आणि हा उपक्रम आम्ही गेली 4 ते 5 वर्ष करतो. पण येऊनसारख्या निसर्गरम्य ठिकाणी आम्ही पहिल्यांदा करतो आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. तुम्ही आता बघू शकता, लोक एवढे एन्जॉय करतायत, रंगामध्ये खेळतायत, रंगामध्ये नाहतायत असं म्हटलं तरी चालेल. पावसाने उत्तम साथ दिलेली आहे आणि अतिशय छान वाटतंय. आम्हाला तसेच या अम्ब्रेला पेंटिंग वर्कशॉपचा आनंद सामान्य नागरिकांसह मराठी कलाकारांनी देखील मनमुळात लुटला. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, भारती आचरेकर तसेच बिग बॉस फेम शर्मिष्ठा राऊत यांनी या कॅम्पला हजेरी लावली आणि रंगांचा आनंद घेतला. आपण अच्युत पालक यांच्या कॅलिग्राफी या वर्कशॉपमध्ये आहोत. इथे आता आपल्याबरोबर वंदना गुप्ते मॅम आहेत. आपण त्यांना विचारूया काय म्हणतात. पावसाच्या छत्री कॅम्पला आले आहे अच्युत पालक. अतिशय उत्सवतू यायची, जबरदस्त पहिल्यांदा इथे आला आहे. सुंदर हवामान आहे, छत्री रंगवत आहे. ॲक्च्युली इट्स अ व्हेरी व्हेरी रोमॅन्टिक. मला असं वाटतं की नवरात्रीमध्ये फिरून येईल माझी इच्छा होती. ही पेंटिंगमध्ये अतिशय वाईट आहेत, पण हे अशा छत्री रंगवताना पेंटिंगचा काही प्रश्न येत नाही. खूप सुंदर वाटेल तिथं पेंट करता येतं म्हणून फार मजा वाटते. आणि त्यातून ही जंगल कॅम्प होता म्हणून आम्हाला आणि मजा वाटली. आणि मी सगळ्यांना घेऊन आले. ही माझी अम्ब्रेला आहे आणि मी तुम्हाला दिसत असेल की हाफ कलर केली आणि हाफ मी व्हाईट कलरची ठेवली. कारण मला या बाजूला काहीतरी कॅलिग्राफीमध्ये लिहायचं आहे, सो त्याच्यामुळे मी हे व्हाईट ठेवलं आहे. आपल्यावर आनंद भालेकर सर आहेत ज्यांनी व्यापारी पेठ चालू केली. आपण त्यांच्याशी संवाद चालूया. तर काय सांगणार त्या इव्हेंटबद्दल अच्युत पालक सरांनी ठेवले होते आणि तुमचं ॲक्च्युली जे आहे चांगलं कार्य केलं. लहान मुलांना पेंटिंगची आवड करण्यात आली आणि अशी आवड निर्माण करून देणारी मुख्य संघटना आहे पालवजी. पालवजीबरोबर तळेकर
आणि चुलीवरचं जेवण लोकांना पद्धत कशी द्यायची, त्यावेळेस त्या लोकांना चव कशी येईल हे दाखवलं. हा पण उद्योग माझ्याकडे आला होता आणि मला उद्योग करायचा, म्हटलं एक उद्योग करण्यात तुला फायदा आहे. आणि हा उद्योग त्याला मी सगळ्या मनापासून प्रयत्न केला आणि आज मंत्री आले ते आमच्या प्रेमापुटे आले की असं चुलीवरचं जेवण कुठेच मिळत नाही, आपल्याला इकडे मिळेल म्हणून चुलीवरचं जेवण जेवण्यासाठी आले. पहिल्यापासून असं वाटलं की ऑर्गॅनिक आणि आपल्या पहिल्यापासून चालत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या खाव्या. आता लोक चायनीज आणि बर्गर वगैरेकडे जास्त वळली आहे, तर लहान मुलांनी पण आमच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यासाठी आपल्याला सुरुवात करायला लागेल. म्हणून मी हे मातीच्या मेंढ्यांचं जेवण आणि चुलीवरचं जेवण इथे देणार आहे. अजित पालव सरांच्या कॅम्पमध्ये ॲब्सोल्यूट टुरिझमचं चुलीवरचं जेवण याच्याबद्दल त्यांच्याशी संवाद साधूया. तर काय सांगाल या इव्हेंटबद्दल आणि एकंदर या जेवणाबद्दल? त्याच्याप्रमाणे पण निसर्गामध्ये येऊन नैसर्गिक वातावरणात नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं जेवण आणि नैसर्गिक भांड्यामध्ये म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये चुलीवरचं जेवण हे आपण बेसिकली ते सर्व करणार आहोत. कॅम्पबद्दल उत्कृष्ट अशा अमित आणि कविता तणेकर यांनी हा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि माझा हा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. इथे आल्यानंतर जी फूड क्वालिटी आहे असं जे घरगुती पद्धतीचं आणि मातीच्या भांड्यांमधलं जेवण आहे शहरात अगदी शहरापासून हाकेच्या अंतरावर आपल्याला येऊरमध्ये मिळते आणि या निसर्गाच्या सान्निध्यात हा जो आस्वाद पावसाळ्याचा एन्जॉय करायला मिळतं आहे अतिशय अप्रिय असा अप्रतिम असा आहे. आज आपण बाहेर पिझ्झा बर्गर अशा जंक फूडने पूर्ण आपण हैराण झालेलो आहोत पण आज इथे चुलीवरचं मातीच्या भांड्यात बनवलेलं जेवण होतं. वालाचं ब्रेड असेल, चिकन असेल, वडे सागोती असेल, सुंदर असं जेवण होतं आणि खूप मजा आली खायला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.